दादा, आता उशिरा का होईना पण तुमचा प्रचार दौरा सुसाट सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या मतदारसंघातून? अतिशय जोरात असा प्रतिसाद मिळतोय, विशेषतः काल झालेल्या कागल तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये प्रचंड मेळावाच नाही झाला, त्या सभा झाल्या, एवढ्या मोठ्या संख्येनं लोक त्यामध्ये सामील होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मेळावे व्हायला लागलेत आणि सगळ्या तिन्ही तालुक्यामध्ये जोमान आहे. कोल्हापूर शहरामध्ये थोडीशी अडचण एवढी झाली की राजेश क्षीरसागरांचे वडिलांचं निधन झालं आणि तो दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे थोडीशी प्रचार यंत्रणा मागे पडली, पण त्यांनी काल परवा दिवशीपासून सूचना दिल्या आहेत, सुरू झालेला आहे. आज करवीर तालुक्यातला मेळावा झाला, दक्षिणचा मेळावा 11 तारखेला होतोय आणि सगळी यंत्रणा पुन्हा जोमानं कामाला लागून त्यांच्यापुढे आम्ही आघाडी घेऊ असं वाटतं. नेमका तर काय अजेंडा घेऊन तुम्ही गेलाय मतदारांसमोर? आमच्याकडं विकासाचा अजेंडा आहे, विकासाचा आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जात असताना मोदीजींनी केलेलं 10 वर्षातलं काम, राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं 5-6 वर्षातलं काम आणि आमच्याही माध्यमातून खासदार म्हणून झालेलं काम, मी पुस्तिका काढलेल्या आहे माझ्या कामांची, ते काम घेऊन जात असताना मी एकटाच नाही तर राज्यसभेचे खासदार म्हणून मुन्ना माडीसाहेब असतील, माझे आमदार समिती सगळे असतील, युतीच्या माध्यमातून गेलेलं काम, राज्य शासन आणि केंद्र शासन काम घेऊन लोकांच्याकडे जातो. जे काय आता बदललेलं राजकारण आहे, सत्ता संघर्ष इतका मोठा झाला, या सत्ता संघर्षाचा परिणाम कितपत होईल असं तुम्हाला वाटतं या निवडणूक? कुठला मला म्हणत समजा लक्ष, जे काय आता शिंदेगट महायुतीची निर्माण झाली, सत्ता संघर्ष हा महाराष्ट्राचा नवा नाही आणि आता झालेला संघर्ष जरी आपल्याला नवीन वाटत असला तर आम्ही 30 पावसाळे बघितलेले आहेत, त्या काळामध्ये सुद्धा असे सत्ता संघर्ष अनेक झाले आणि कोल्हापूरकर हा मतदार असा आहे की योग्य पाणी का पाणी आणि दूध का दूध नेमकं ओळखतो. एक शेवटचा प्रश्न, आपला उमेदवारी अर्ज आपण कधी भरणार? उमेदवारी अर्ज नेते मंडळींना विचारून घेणार आहे, भरणार आहे, साधारणतः 15 तारखेपर्यंतची माझ्या स्वतःच्या मनामध्ये आहे, पण आदरणीय शिंदेसाहेब कधी येणार आहेत त्याच्यावर माझा उमेदवारी अर्ज मी भरायला ठरवलं.